सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय। सध्या आपण निघालो आहोत ते चांदवड किल्ल्याची दिशेने। खरं तर पाचवा दिवस आहे आजचा। कालचा मुक्काम जो झाला होता चौथ्या दिवसाचा, तो इंद्रायवाडीमध्ये झाला होता। इंद्राई सारखा अतिशय सुंदर किल्ला पाहून त्या ठिकाणी मुक्काम करून अगदी सकाळी सकाळी आम्ही किल्ल्यावरती जाण्यासाठी सज्ज आहोत। आपल्याला पाहायचंय की चांदवड शहराच्या अगदी जवळ असणारा हा किल्ला मध्ययुगीन काळामध्ये या मार्गावरती देखरेख करण्यासाठी वापरला जात होता। त्याच्यावरती बऱ्यापैकी अवशेष आहेत, चंद्रेश्वराचं मंदिर आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत। मित्रांनो, जो चांदवड किल्ल्याच्या मार्गावरचा पहिला टप्पा आहे ते म्हणजे या चंद्रेश्वरला यायचं, या ठिकाणी भेट द्यायची। परंतु इथपर्यंत गाडी मार्ग येतो, खाली 8 वाजता हे गेट उघडतं, त्यानंतर गाडी या ठिकाणी येऊन पार्क करता येते। आणि अगदी हा जो पाहताय तुम्ही, हा चांदवडचा किल्ला आहे। आणि आमचे सहकारी यांनी एक मार्ग पकडून चालायला सुरुवात केली आहे। आता बघूयात आपण या सगळ्या रस्त्याची सध्या काय परिस्थिती आहे। मित्रांनो, मंदिरापासून डावीकडे आल्यानंतर इथे आपल्याला एक मोठा तलाव दिसतोय। आणि याच तलावाच्या बाजूला काही समाधीस्थळ आहेत। मित्रांनो, किल्ले चांदोडवरती आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती मध्ययुगीन काळातली एक अतिशय सुंदर अशी इमारतीचे अवशेष रूपी अवस्थेत आपण आता सध्या तिला पाहू शकतो। खरं तर माधवराव पेशव्यांच्या काळात हा जो प्रांत होता तो होता होळकरांकडे। सुरुवातीला मल्हार बाबा असतील, नंतर अहिल्यादेवी असतील, आणि त्याच्यानंतर मात्र तुकोजी होळकरांच्या काळामध्ये माधवराव पेशव्यांच्या आज्ञेवरून म्हणता येईल किंवा त्यांच्या परवानगीने म्हणता येईल या ठिकाणी टांगसाळ सुरू करण्यात आली। आता ही टांगसाळीमधून काय काय बरं तयार केलं जात होतं, तर त्या काळात विशेष करून चांदोडी रुपया जो आहे तो या ठिकाणी त्याची निर्मिती केली जात होती। त्याचबरोबर या टांगसाळीचा वापर करून वेगवेगळ्या आकाराची जी वजनं आहेत, वेगवेगळ्या मापाची वजनं होती ती बनवली जात होती। त्याचबरोबर काही पदकं, मानचिन्ह ही या ठिकाणी बनवण्याचं काम चालू होतं। एकूणच जर किल्ल्याची रचना पाहता, ही इमारत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचं काम करणारी इमारत होती। आज ती जरी अवशेष रूपात आपल्याला पाहता येते, तरी तिचं वैभव जे आहे ते मात्र आजही त्याचा एक अंदाज आपण लावून या ठिकाणी पाहू शकतो। खरं तर या ठिकाणी आल्याचा मनोमन आनंद वाटतोय की पुढच्याही बाजूला एक वास्तू आहे, तीही आपण पाहूयात। इथे आपल्याला शौचकूप सारखं स्ट्रक्चर दिसतंय, बुरुज आहे, आणि हा मार्ग आपल्याला शिडीच्या वाटेकडे घेऊन जातो। जिथून पायरी मार्ग सुरू होतो, समोरच तुम्ही इथं एक पुसलेला शिलालेख बघू शकता। आल्यावरती खानाने विजयाचं नोंद करून ठेवण्यासाठी हा शिलालेख लिहिलेला आपल्याला समजतंय। मित्रांनो, आत्ताच आपण खडी चढाई करून सातमाळा रेंजमधला शेवटचा किल्ला म्हणजे चांदवड किल्ला, चांदवड किल्ल्याच्या ह्या डोंगराच्या पायथ्याला येऊन पोहोचलो। आणि बघू शकतो इथं टाकी दिसते, वरती जाण्यासाठी पायरी मार्ग तुटलेला आहे, थोडीशी शिडी आहे, आणि वरती आपल्याला बसीने जायला लागतंय। खरं तर थोडं रिस्की आहे, पण सांभाळून वरती जायचं आहे। आपला पाच दिवसाचा हा ट्रेक, हा चांदवड किल्ला शेवटचा किल्ला। आपण सुरुवात केली होती सातमाळा रेंजची, आचला, हयवंतगड, मोहनदरी, त्याच्यानंतर तिसरा सप्तशृंगीगड, मार्किंडे, रावळ्या जावळ्या, त्याच्यानंतर राजदेर, आणि कालच आपण केलेला राई किल्ला, हे सगळं करून आज आपण चांदवड किल्ल्याजवळ आलो। आता आपण ह्या रोपनी वरती जाऊया, अजून किल्ल्याचे काय काय अवशेष दिसत आहे ते बघूया। Thank you.
काळेसर वरती आलेले आहेत. ची वाट चढून आल्यानंतर आपल्याला हे थोडस तुटलेलं शरपशिल्प दिसते आणि पुढं गजशिल्प आहे ते सुद्धा दिसतंय. ते मध्ये थोडस तुटलंय शरप. रोपवेचा मार्ग चढून आपण वरती आलोय. हा तुटलेला पायरी मार्ग आपल्याला ठिकाणी दिसतोय. बुरुज दिसतोय ढासळलेला. इथेच एक छोटस आपल्याला पाण्याचं टाकं दिसतंय आणि ह्या पायरी मार्ग आपल्याला किल्ल्याच्या टॉपला घेऊन जाऊ. अवशेष दिसत आहेत पडलेल्या दगडी इमारतीचे. इथे एक भग्न अवस्थेत असलेला नंदी आपल्याला दिसतोय. किल्ल्याच्या टॉपला आल्यावर आपल्याला खांब टाके दिसत आहेत ज्यात पाणी बऱ्यापैकी भरले. गड माथ्यावर आलोय आणि हे अस्ताव्यस्त पडलेलं इमारतीचं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणाहून दिसतंय. आताच या ठिकाणी इमारतीचं अवशेष पाहून आपण थोडं पुढे आल्यानंतर किल्ल्यावरील एक सर्वात मोठा तलाव आपल्याला या ठिकाणी दिसतोय. मित्रांनो, आताच आपली चांदवड किल्ल्याची गड फेरी पूर्ण झाली आहे. खरं तर वरती तुम्ही बघितलंच असाल खूप सारे अवशेष आहेत. दगडी इमारती विस्कळीत पडलेल्या आहेत. एक मोठा तलाव देखील आहे. पाण्याचे टाके देखील आहे आणि हा विस्तीर्ण पसरलेला चांदवड शहराचा लगतचा किल्ला चांदवड किल्ल्याला आपण भेट दिली आहे. अतिशय खडतर पायरी मार्ग जो की तुटलेला आहे तो आपण रोपच्या साह्याने शिडीच्या साह्याने वरती चढून आलो आहे. एकंदरीत काल आपण बघितलेला राजदेहर किल्ला आणि आजचा चांदवड किल्ला ज्याच्या पायऱ्या इंग्रजांनी उद्ध्वस्त केल्या याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की या किल्ल्यांना किती महत्त्व असेल. आणि खरं तर सातमाळा रेंज ट्रेकमधला हा शेवटचा किल्ला चांदवड किल्ला आपण आज पूर्ण केला आहे याचं मनोमन आनंद वाटतोय. आता आपण गड उतार करूया. मित्रांनो, भल्या सकाळी ज्याची चढाई आपण केली होती तो चांदवड किल्ला पूर्ण करून आपण खाली येऊन थांबलोय. खरं तर येत असताना चंद्रेश्वराचं पुन्हा एकदा छानपैकी दर्शन घेतलं. चांदवडचं अजून एक जे प्रसिद्ध अशा पद्धतीचं देवस्थान आहे ते रेणुका माता मंदिर आणि या परिसरात आम्ही आलेलो आहोत. आणि सकाळचे 10:15 वाजलेत. आमचा मित्रपरिवार सध्या सकाळच्या निहारीसाठी या ठिकाणी खरं तर प्रयत्न करतोय. त्यात राजेश सर असतील, प्रकाश असेल, यांनी आपलं पुन्हा पाकश कौशल्य सिद्ध करताना आज पोह्यांचं नियोजन केलंय. तर छानपैकी डॉक्टर विजय असतील, संतोषभाऊ असतील, त्याचबरोबर सुभाषदादा असतील, शिवाजी काळे सर असतील, या सगळ्यांनी आपापल्या परीने याला हातभार लावलाय. आणि खरं तर 10:15 सकाळची छानपैकी किल्ला उतरून आल्यानंतर भूक लागली आहे आणि पोहे आता काही मिनिटात तयार होतील. आणि हे सगळ्या पोह्यांवरती ताव मारून आम्ही आता पुढच्या वाटचालीला थोड्याच वेळात सुरुवात करू. अतिशय आनंददायी अशा पद्धतीची जरी ट्रीप चालू असली तरी आजचा दिवस जो आहे तो आता आज अखेरचा दिवस आहे आणि जेवढं शक्य होईल ते सगळं अनुभवून आम्ही परतीचा प्रवास सुरू करूयात. धन्यवाद.